आमची आहे गाडी आणि असं प्रवासात खाण्याची मजाच वेगळी आहे. गाडी काय नाही काय नाही आणि आम्ही चाललो आता पोहोचतोय. तेरा बस करार झाला त्याचा आज आहे मेरे भाग. नमस्कार मंडळी, मी नील आणि तुम्ही पाहता सह्याद्री ते कोकण आपलं यूट्यूब चॅनल. आज आपण जात आहोत अमरावतीला आणि आपल्यासोबत शुभम आहे. पण शुभम गेला आहे ताईला भेटायला आणि आपल्यासोबत आपले थोडे मित्रमंडळी आहेत, आपली चांगली ओळख झाली. आणि चला तर पाहूया या प्रवासामध्ये काय काय नवीन नवीन पाहायला मिळणार आहे. तर काय मेन्यू आहे शुभम, मेन्यू काय आज आपला? आपला मेन्यू फक्त पाव भाजीच आहे, पाव नाही. अरे पाव काय, आपल्याकडे चपाती आहे ना. पेपर पण घेऊन आला आहे शुभम. आणि असं प्रवासात खाण्याची मजाच वेगळी आहे काय. बरोबर ना, रास्ता आपला फुल ग्रुप होता शेगावला जाताना, तेव्हा फुल धमाल आली. आणि आता पुन्हा आपण चला ही भाजी आणि दुसरी भाजी ती छोलेची आपल्या घरनं आली आहे. आईने गरम गरम भरली वाटतं. चला आता बेत करतो, मस्त जेवणाचा आस्वाद घेऊया आणि नंतर मग झोपायची तयारी करायची आहे आपण. आणि आता झाली आहे झोपण्याची वेळ, असं फक्त अंदरून टाकलेलं आहे आपण. आणि अशी घोंगडी भेटली आपल्याला अंगावर येण्यासाठी. तर चला झोपायची तयारी करायची आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे झोपायची. आता आम्ही झोपतो आणि तुम्हाला सकाळी भेटू. शुभमवरती झोपला आहे खाली. चला तर भेटूया सकाळी, बाय, गुड नाईट. शिवने खोलला आहे दरवाजा आणि अशा प्रकारचं रूम पाहायला मिळतं आपल्याला विदर्भातला. बघा मित्रांनो, फायनली पोहोचलो आहे मूर्तिजापूरला आणि आपल्याला या दिशेने चालत जायचं आहे. आता थोडंसं आपल्याला इथलं कसं जायचं आहे शुभम? इथून आपण आता बसने जाणार एस टी. आहा, आपली महाराष्ट्राची बस लाल परी MSRTC. लाल परी रे, लाल परी, लाल परीने आता जाणार आहोत गावापर्यंत. मूर्तिजापूरच्या बाहेर आपलं कारण जाय का? तू गा तू जाणार आहेस ना परत? राहुलचा भाऊ आहे. आमची चहा आलेली आहे. ठीक आहे, अरे घे घेतो मी. फायनली राहुल पण पोहोचला आहे. आणि आम्ही आता चहाची चुस्की घेतो. मॉर्निंग झाली की चहा पाहिजे, त्याचे दिवस सुरू होत नाही आपलं. दारू पण ए रहा नाही जाता, तडप ही ऐसी है ना. दररोज एक गोड घेतल्याशिवाय त्याचा दिवस सुरू होत नाही. बरोबर ना, काळा काळा येतो. अरे तो क्या करू ना, एक मोठी प्रतिमा. शिवने अशा प्रकारे लगेच उचललाय, दाखवणार त्याला. थांब, 5-10 मिनिट में. तर फायनली आपण बसलो आहोत एस टी मध्ये. आता
तर इथून किती किलोमीटर आहे आपलं गाव शुभम? सर इतना 40 किलोमीटर. उतरतोय आपण आपल्या लाल परी मधून आणि पोचलो आहोत कारंजाला. हे आपली गाडी सुद्धा येतोय आपल्या सोबत. आता इथून कसं रिक्षा? अजून तर तालुका लागतो. कारंजा तालुका. हे नरसिंह स्वामी महाराजांचं हे आहे कारंजा लाट. अच्छा, समाधी जायला भेटेल का तिथे? जाऊया ना. चलो, मजा आएगा देखने के लिए, काही नवीन पाहायला मिळेल आपल्याला. कारण झालंय मी. चला आता आम्हाला शोधायची आहे रिक्षा घरी जाण्यासाठी. आणि गाडी भेटते आणि आपण चाललो. वैभवच्या गावामध्ये बाबा कसे आहात? नाही बाबा नाही लक्षात नाही. फायनली पोचलो आहोत आपण गावामध्ये. भारी तर आम्ही आता आलो घरामध्ये वैभवच्या इकडे. मस्त वाटत गार आहे रे. आपण पोचलो वैभवच्या घरी आणि वैभव आहे आपल्या पाठी. तर चला आता इकडे आपण आलो आहोत तर आता काही नवीन नवीन एक्सप्लोअर करू. 2 दिवस आहेत म्हणजे हल्दी आणि लग्नामध्ये आपल्याला काय पाहायला नाही मिळणार. तर त्याच्या आधी 2 दिवस आपल्याकडे म्हणजे आज आणि उद्याचा दिवस. तर त्याच्यामध्ये काहीतरी एक्सप्लोअर करायला मिळेल. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मी नील बेकर तुमची रजा घेतो. चला तर बाय बाय.